मुंबईवरून इराणला पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, तुमच्यावर केस होऊ शकते, असं अज्ञात मोबाईल धारकाने फोन करून महिलेला धमकी दिल्याने तिला ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. स्कायपी अप्लिकेशनच्या नावावर तिला कागदपत्रे मागून तिच्याच नावाने लाखो रुपयाचे लोन काढून महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. शेवटी महिलेने सायबर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. याच ऑनलाईन फसवणुकीला अशिक्षित सह उच्च शिक्षित नागरिक सुद्धा बळी जात आहे. ॲप डाउनलोड करून काही वेळातच अनेकांच्या खात्यातील लाखोंची रक्कम अचानक गायब होत आहे आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्टेशनकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. अशीच ऑनलाईन फसवणूक अकोली परिसरात राहणाऱ्या महिलेची एका अज्ञात मोबाईल धारकाने केल्याचे उघडकीस आले. अकोली रस्त्यावरील माऊली अपार्टमेंट साईनगर येथे राहणाऱ्या महिलेला 1 ते 3 मेच्या दरम्यान 81 25 24 84 71 या अनोळखी नंबरवरून फोन आला. मुंबईवरून इराणला पाठवलेले पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, तुमच्यावर केस होऊ शकते, असे सांगून स्कायपी अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. महिलेने घाबरून लिंक डाउनलोड केली. त्यावर तिने आधार कार्ड व बँकेचे डिटेल्स शेअर करून फिर्यादीच्या अकाउंटवर 19,92,000 रुपयाचे लोन घेऊन इतर अकाउंटवर ट्रान्सफर करून ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना महिलेच्या लक्षात येताच महिलेने सायबर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. यात सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध कलम 419, 420, 322 सह कलम 66C, 66D IT ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.